नमस्कार सीमाज किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज मी शंकरपाळी तयार करणार आहे हे अगदी खुसखुशीत झालेले आहेत याला लेअरसुद्धा खूप छान आलेले आहेत आणि चवीला म्हणाल तर एकदा खाल्ले की खातच राहावे वाटतील असे झालेले आहेत असे छान परफेक्ट शंकरपाळे तयार करण्यासाठी यात मी अचूक प्रमाण दिलेलं आहे चला तर मग आता रेसिपीला झटपट सुरुवात करूया यासाठी मी हा अर्धा किलो म्हणजेच पाचशे ग्रॅम मैदा घेतलेला आहे आता हा मैदा आपल्याला मोजून घ्यायचा आहे यासाठी अशी एखादी वाटी घ्यायची आहे की ज्या वाटीने हा मैदा चार वाट्या भरेल यासाठी मी ही एक वाटी सेट करून घेतलेली आहे आणि या वाटीने अर्धा किलो मैदा बरोबर चार वाट्या भरलेला आहे आता याच वाटीने बाकीचं राहिलेलं साहित्यसुद्धा आपल्याला मोजून घ्यायचं आहे म्हणजे आपलं प्रमाण अगदी परफेक्ट होईल प्रमाण मोजून घेण्यासाठी मी ही वाटी घेतलेली आहे पण तुम्हाला जर मेजरिंग कपने प्रमाण मोजून घ्यायचं असेल तर आपण तेसुद्धा बघूया ह्या कपने आपण अर्धा किलो मैदा मोजून घेतलेला आहे आणि तो बरोबर तीन कप मैदा झालेला आहे मेजरिंग कपचं प्रमाणसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे गॅसवर मी एक पातेली गरम करण्यासाठी ठेवलेली आहे यात एक वाटी दूध घेतलं आहे आणि एक वाटी साखर घ्यायची आहे वाटीने जर मोजलं तर एक वाटी दूध आणि एक वाटी साखर घ्यायची आहे आणि जर मेजरिंग कपने हे प्रमाण मोजलं तर पाऊण कप दूध आणि पाऊण कप साखर घ्यायची आहे आता ही साखर विरघळेपर्यंत हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे याचा अगदी जास्त घट्ट असा पाक वगैरे बनवायचा नाही आहे तर साखर विरघळेपर्यंतच फक्त शिजवायचं आहे मिश्रण आता छान तयार झालेलं आहे यातली साखर पूर्ण विरघळलेली आहे आता ह्या स्टेजला गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि हे सगळं मिश्रण चांगलं गार होऊ द्यायचं आहे आता जो मैदा घेतलेला आहे त्यात पाव चमचा मीठ टाकून घेऊया मीठ टाकल्यामुळे आपली शंकरपाळांची चव खूप छान येणार आहे मिक्स करून घेऊया तुम्हाला आवडत असेल तर या स्टेजला तुम्ही यात थोडी वेलची पावडरसुद्धा घालून घेऊ शकता आता यात मोहन म्हणून मी हे साजूक तूप घेतलेलं आहे पाऊण वाटी साजूक तूप घेतलेलं आहे तूप मोजून घेताना हे वितळलेलं तूपच मोजून घ्यायचं आहे घट्ट तूप घेतलं तर प्रमाण जास्त होतं आणि हेच तूप मेजरिंग कपने मोजलं तर अर्धा कप तूप घ्यायचं आहे मोहन म्हणून साजूक तूपच वापरायचं आहे साजूक तुपामुळे शंकरपाळे अगदी छान खुसखुशीत होतात आता हे तूप चांगलं कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे आणि याचं मोहन मैद्यावर टाकायचं आहे अशा प्रकारे आता आधी आपण हे थोडं चमच्याने मिक्स करून घेऊया हे सध्या जास्त गरम आहे आणि थंड झाल्यानंतर हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता हे मिश्रण हातानेच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तूप आणि मैदा चांगला एकजीव होईपर्यंत हे अशा प्रकारे मळून घ्यायचं आहे म्हणजे आपले शंकरपाळे अगदी छान हलके आणि खुसखुशीत होतात आपले हे शंकरपाळे एकदा करून झाल्यानंतर चांगले गार होऊ द्यायचे आहेत आणि पूर्ण गार झाल्यानंतरच हे एअरटाईट डब्यात भरून ठेवायचे आहेत महिनाभरसुद्धा हे शंकरपाळे अगदी छान खुसखुशीत राहतात इकडे आपलं पीठसुद्धा आता छान तयार झालेलं आहे अशा प्रकारे हातात दाबून बघितल्यानंतर याचा मुटका वळला जातो आहे म्हणजे आपलं मोहन अगदी परफेक्ट झालेलं आहे दूध आणि साखरेचं मिश्रणसुद्धा आता छान गार झालेलं आहे आता यातलं थोडं थोडं दूध टाकून हे पीठ भिजवून घ्यायचं आहे एक साथ आपल्याला एकाच वेळेस सगळं दूध टाकायचं नाही आहे जसं लागेल तसं तसं ह्यात दूध टाकून घ्यायचं आहे हे पीठ थोडं घट्ट असं भिजवून घ्यायचं आहे सैलसर झालं तर काही दिवसांनी शंकरपाळे थोडे नरम पडतात हे पीठ व्यवस्थित भिजवून तयार आहे आणि हे मी अशा प्रकारे भिजवून घेतलेलं आहे अगदी जास्त घट्ट नाही किंवा जास्त सैलसर नाही आता हे झाकून ठेवायचं आहे पंधरा ते वीस मिनिट हे झाकून ठेवूया मिश्रण भिजवण्यासाठी जे दूध घेतलेलं होतं त्यातलं जवळपास एक चमचा दूध शिल्लक राहिलेलं आहे वीस मिनिट झालेले आहेत आणि हे पीठसुद्धा छान मुरलेलं आहे पुन्हा एकदा हे थोडं मळून घेऊया हे जर जास्त कोरडं वाटलं जास्त घट्ट वाटलं तर जे दूध शिल्लक राहिलेलं आहे ते लावून तुम्ही पुन्हा एकदा हे थोडं मळून घेऊ शकता आता हे जे पीठ आहे याचे मी चार गोळे करून घेतलेले आहेत हे पीठ मी थोडं मळून घेतलेलं आहे आणि याची यह आता पोळी लाटून घ्यायची आहे पोळी लाटताना ही अगदी जास्त जाडसरसुद्धा लाटायची नाही आहे किंवा अगदी जास्त पातळसुद्धा लाटायची नाही आहे आपली ही पोळी आता लाटून झालेली आहे आता याला अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचं आहे दोन्ही बाजूंनी एक एक फोल्ड करायचं आहे आणि पुन्हा एकदा या दोन्ही बाजू आपल्याला अशा फोल्ड करून घ्यायच्या आहेत आपण हे असं केल्यामुळे काय होणार के आहे की आपले जे शंकरपाळे आहेत जेव्हा आपण हे कढईत तळतो तेव्हा तळताना ह्याला खूप छान लेअर्स सुटणार आहेत याचे पदर असे छान सुटे सुटे होणार आहेत त्यामुळे याला मस्त लेयर्स पडतील पुन्हा एकदा हे छान लाटून घ्यायचं आहे थोडं जाडसरच ठेवायचं आहे आणि लाटताना हे अगदी हलक्या हातांनी लाटायचे आहेत आता तुम्ही पाहू शकता हे मी अशा प्रकारे लाटून घेतलेली आहे याची जाडी अशा प्रकारे ठेवलेली आहे अगदी जास्त जाडसुद्धा ठेवलेले नाही आहेत आता याचे आपल्याला शंकरपाळे कट करून घ्यायचे आहेत त्यासाठी अशा आधी साईडच्या कडा आपण कट करून घेणार आहोत आणि नंतर याचे शंकरपाळे कापणार आहोत म्हणजे सगळे शंकरपाळे अगदी छान एकसारख्या आकारात येतील आता हे शंकरपाळे मी अशा प्रकारे अगदी छोटे छोटे कापून घेणार आहे त्यामुळे हे अगदी छान आतपर्यंत तळले ता जातील शंकरपाळे कापताना हे अगदी जास्त मोठेसुद्धा कापायचे नाही आहेत कारण आपण जेव्हा हे तळतो तेव्हा तळताना हे दुप्पट फुलतात आणि मग नंतर हे शंकरपाळे जास्त मोठे होतात आता तुम्ही पाहू शकता आपली ही शंकरपाळ्याची साईज केवढी आहे हे, हे मी अगदी छोटे छोटे कापून घेतलेले आहेत कापून घेतलेल्या ज्या कडा आहेत त्या पुन्हा एकदा अशा प्रकारे मिक्स करून लाटून घ्यायच्या आहेत सर्व शंकरपाळे लाटून झालेले आहेत आणि हे मी अशा प्रकारे करून घेतलेले आहेत इकडे गॅसवर मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे एक छोटा तुकडा टाकून बघूया तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे आता यात शंकरपाळे टाकून घेऊया शंकरपाळे तळताना तेल अगदी जास्त कडकडीत गरमसुद्धा नको किंवा अगदी जास्त थंडसुद्धा नको तेलाचं टेम्परेचर अगदी व्यवस्थित असायला हवं तेल जर जास्त गरम असेल तर शंकरपाळे टाकल्याबरोबर हे वरच्या बाजूनी होतील पण आतून मात्र कच्चेच राहतील आणि जर तेल जास्त थंड असेल तर अशा वेळेस हे शंकरपाळे विरघळण्याची शक्यता असते म्हणून तेल हे अगदी व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे आणि मगच यात शंकरपाळे टाकायचे आहेत गॅसची फ्लेम मी लो ठेवलेली आहे आणि मंद आचेवरच हे, आचे हे शंकरपाळे चांगले तळून घ्यायचे आहेत शंकरपाळे तळताना आपल्याला अजिबात घाई करायची नाही आहे हाय फ्लेमवर जर आपण हे शंकरपाळे तळले तर, तर हे वरून तळले जातील पण आतून मात्र कच्चेच राहतील म्हणजे आतून छान खुसखुशीत असे होणार नाहीत हे तळताना अशा प्रकारे एकसारखे हलवत राहायचे आहेत म्हणजे सगळीकडून एकसारखा रंग येईल आपलं प्रमाण अगदी अचूक आहे आपले शंकरपाळे अगदी परफेक्ट झालेले आहेत तुम्हीसुद्धा हे प्रमाण आणि ह्या सर्व स्टेप्स नक्की फॉलो करा म्हणजे तुमचे शंकरपाळेसुद्धा असेच छान होतील बऱ्याच वेळेस तेलात शंकरपाळे विरघळतात तर असं का होतं तर यासाठी वेगवेगळी कारणं आहेत जर तेलाचं टेम्परेचर कमी असेल आणि आपण शंकरपाळे टाकले तरीसुद्धा हे विरघळतात एकाच वेळेस कढईमध्ये जर जास्त शंकरपाळे टाकले तर तेलाचं टेम्परेचर कमी होतं आणि तरीसुद्धा शंकरपाळे विरघळतात तुपाचं मोहन जास्त झालेलं असेल किंवा मैद्यामध्ये आपण तूप टाकलेलं असतं आणि साखरेचं प्रमाण जर जास्त झालं तर मैद्याला बाइंडिंग मिळत नाही आणि हे शंकरपाळे विरघळतात शंकरपाळ्यांना आता छान हलका सोनेरी रंग आलेला आहे म्हणजे हे तळून झालेले आहेत असा हलका सोनेरी रंग आल्यावरच शंकरपाळे काढून घ्यायचे आहेत कारण याची हिटिंग प्रोसेस सुरू असते त्यामुळे नंतर याचा रंग आणखीन थोडा डार्क डार्क होत जातं त्यामुळे हे हलका सोनेरी रंग आल्यावरच काढून घ्यायचे आहेत हे सर्व शंकरपाळे काढून घेऊया आपण पाहू शकतो शंकरपाळे किती छान झालेले आहेत त्यांना मस्त लेअस आलेले आहेत आपण हे शंकरपाळे अगदी छोटे छोटे असे कापून घेतलेले होते आपले शंकरपाळ्यांची साईज किती मोठी झालेली आहे हे दुप्पटपेक्षाही जास्त फुललेले आहेत अशाच पद्धतीने राहिलेले सर्व शंकरपाळेसुद्धा तळून घेऊया सर्व शंकरपाळे तळून झालेले आहेत आणि याला खूप छान असा रंग आलेला आहे याला मस्त लेअर्ससुद्धा पडलेले आहेत एक शंकरपाळा तोडून बघूया वा याचं टेक्स्चरसुद्धा खूप छान आलेलं आहे मस्त खुसखुशीत असे झालेले आहेत तुम्हीसुद्धा हे शंकरपाळे नक्की ट्राय करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो ही रेसिपी आपल्या मित्रपरिवारात जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसह थँक्यू